किती आक्रोश तो झाला, किती आक्रोश तो झाला नद्या वाहल्या रक्तांच्या, किती आक्रोश तो झाला नद्या वाहल्या रक्तांच्या, सडा पडला मृतदेहांचा, सडा पडला मृतदेहांचा, तेव्हा हा दिवस उदयास आला, तेव्हा हा दिवस उदयास आला। सन्माननीय प्रमुख पाहुणे, माननीय शिक्षक, माझे मित्रांनो, तुम्हाला माझा सादर प्रणाम। आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस, या दिवसाचं महत्व मला तुम्हाला सांगण्याची गरज। एका भयंकर महामारीतून जात आहे, त्यातून आपला भारतही सुटू शकला नाही आहे। महामारी म्हणजेच एक बीमारी। हे संकट फक्त बीमारीचं नसून अप्रत्यक्षपणे आपल्याला आपल्यावर एक आर्थिक संकट सुद्धा आज आलेलं आहे। ते आर्थिक संकट म्हणजे आज या महामारीच्या युगात अनेक लोकांनी आपली जॉब गमावली आहे, अनेक उद्योगधंदे आज संपुष्टात आले आहेत। याचा परिणाम असा पाहायला मिळतो आहे, घरोघरी स्त्रियांवर अत्याचारात वाढ झालेली आहे। अशा परिस्थितीत संपूर्ण जबाबदारी सरकारवर टाकून आपण मोकळे होणे योग्य नाही। अशा परिस्थितीत आज जरी आपण या कार्यक्रमासाठी एकत्र जमू शकलो नाही, तरीही या संकटाला तोंड देण्यासाठी, तरीही या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन लढण्याची गरज आहे। लढण्याची गरज आहे म्हणजे सीमेवर जाऊन लढण्याची गरज नाही, आपल्याला एकत्र येऊन ही शपथ घेण्याची गरज आहे की मी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा यापुढे वापर करेन। मित्रांनो, विदेशी ऍडव्हर्टाइजमेंटचा आपल्यावर असा काही असर पडताना दिसतोय की आपण आज जेव्हा विदेशी कपडे घालून मिरवतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतोय। आज आपण आपल्या घरातल्या भाजीत मीठ सुद्धा टाकतो, ते सुद्धा विदेशी कंपनीचं टाकण्यात येत आहे। मित्रांनो, हे बघून आपल्या थोर पुरुषांची छाती अभिमानाने फुगली असेल की त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असेल, हा विचार तुम्हीच करा। भारत अनेक संकटांना मात देऊन पुढे निघालेला आहे, या सुद्धा आर्थिक संकटातून भारत नक्कीच निघेल, हा मला दृढ विश्वास आहे। मित्रांनो, आपल्याला आज सोशल मीडियाचा उत्तम प्रकारे वापर करायचा आहे, तो म्हणजे कसा, तर आज आपण अनेक गोष्टी दिवसभरात वापरत असतो, त्यातील किती वस्तू विदेशी आहे हे सर्च करण्यासाठी नक्कीच आपण आपल्या मोबाईलचा वापर करू शकतो, व याचा वापर करून आपण सोशल मीडिया मार्फत आपल्या परिवारजनांना आणि मित्रांना हे निर्देशनास आणून द्यायचं आहे की मित्रांनो, आपण इतक्या वस्तू ह्या विदेशी कंपनीच्या वापरतो तेव्हा आपल्या देशातील किती सारा पैसा म्हणजेच किती साऱ्या नोकऱ्या आपण गमावून बसतो। हे ज्या दिवशी प्रत्येक भारतीयाच्या लक्षात येईल, त्या दिवशी माझा 130 करोड भारतीयांचा देश नक्कीच परत एकदा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय